मला वाटतं सत्ता संघर्षाचा निकाल सगळीकडे त्या ठिकाणी लक्ष लागले, त्याप्रमाणे आमचंही निश्चितच लक्ष आहे. परंतु कुठल्याही प्रकारची चिंता किंवा काळजी सरकारला त्या ठिकाणी नाही. याचं कारण लोकशाहीमध्ये संविधानाला अनुसरूनच या ठिकाणी काम केलं जातं. त्याप्रमाणेच सरकारच्या माध्यमातनं या ठिकाणी विधिमंडळानं घेतलेला निर्णय हा संविधानानं दिलेला अधिकार असतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की एकनाथरावजी शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवला आहे. तो काय पक्षाच्या विरोधात आवाज नाही किंवा पक्षाच्या विरोधात बंड त्या ठिकाणी नाही. आणि तसं असतं तर संपूर्ण पक्ष 80-90% आमदार लोकप्रतिनिधीच त्यांच्यासोबत नसते. आणि त्याच्यामुळे पक्ष नेतृत्व जर पटलं नाही तर प्रत्येक पक्षात त्या ठिकाणी आवाज उठत असतो. आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा अशा प्रकारचा कुठला धक्कादायक निर्णय वगैरे येईल असं आम्हाला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत, कारण कायद्यावर संविधानावर या ठिकाणी आमचा पूर्णपणे विश्वास आहे. मात्र आम्ही निश्चित आहोत. मात्र संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. संजय राऊत म्हणतात की न्याय आम्हाला मिळणार आहे, जर न्याय मिळाला नाही न्याय व्यवस्थेवरचा विश्वास नाही. संजय राऊतांचं कसं आहे, डबल ढोलकी असतात, तसं दोन्हीकडून वाजवत असतात. न्याय मिळाला मागे ज्यावेळेला सत्ता संघर्षाची सत्ता बदलाची वेळ राज्यामध्ये निकालाची आली होती, जेव्हा सरकार बनवलं होतं, त्यावेळेला न्याय व्यवस्थेवर कौतुकाचा अगदी वर्षाव त्या ठिकाणी केला. मनासारखं झालं नाही की मग त्या ठिकाणी न्यायव्यवस्थेला त्या ठिकाणी संशयाच्या भोवऱ्यात उभं करायचं. मला वाटतं संजय राऊतांची ही त्या ठिकाणी सवयच आहे. सोयीचं झालं तर चांगलं, विरोधात झालं तर त्या ठिकाणी वाईट. आणि जर त्या ठिकाणी निकाल विरोधात गेला तर त्याचं बॅकग्राऊंड तयार करायचं ही त्यांची प्रक्रिया 2 दिवस अगोदर कुठल्या विषयावर त्या ठिकाणी सुरू असते, त्या प्रकारच्या प्रक्रियेचा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग. भाऊ, एकीकडे सत्ता संघर्षाचा निकाल तर येतोच आहे, मात्र जयंत पाटलांना ईडीकडून नोटीस देखील आलेली पाहायला नाही. ईडी काय आता काय कोणाची संस्था आहे का? आता ही एक देशाची एक घटनात्मक संस्था आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्या कार्यकक्षेत तक्रार असेल, माहिती असेल किंवा काय असेल, त्यामुळं कारवाया होत असतील. आता ईडीची कारवाई होती त्याला मी काय उत्तर देऊ? सत्ता पद्धतीने हे सगळा सत्ता संघर्ष आहे. एकीकडे विधानसभा अध्यक्ष पदे दौऱ्यावरच तो उपाध्यक्ष आहे, ते नॉन रिचेबल झालेले पाहायला मिळतं, त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. नाही, चर्चेला आपल्याला काय कमी माध्यमं नसतात. आता कोण कोणाच्या कामानिमित्त गेला असेल, दौऱ्यानिमित्त गेला असेल, आणि कधी कधी कोइन्सिडन्स होतो आणि मग आपल्या चर्चांना उधाण येतं. मला वाटतं तो कोइन्सिडन्स असेल, जर असं आपण म्हणताय त्याप्रमाणे असेल, बाकी काही तथ्य असं मला वाटत नाही. भाऊ, संजय राऊत यांनी अध्यक्ष निवडून आणि अध्यक्षांवर आक्षेप घेतला होता. नाही, संजय राऊत तर काय कोर्टावर पण आक्षेप घेतात, पंतप्रधानांवर घेतात, त्याच्यामुळे त्यांना फ्री बोलतात ज्याच्यापेक्षा काही बोलायचं. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य किंवा हे बोलतो स्वातंत्र्य त्याचा अतिरेक संजय राऊत त्या ठिकाणी करतात. आणि त्याच्यावर तोंडाला कुठल्याही प्रकारचा लगाम नाही. विधानसभा अध्यक्ष यांच्यावर त्या ठिकाणी मर्यादित बोलायचं असतं. हक्कभंग आला तरी संजय राऊत त्या ठिकाणी सुधरत नाहीत. जेलमधनं जाऊन आले तरी संजय राऊत सुधरत नाहीत. त्याच्यामुळे आता ह्याला उपाय काय? भाऊ, याला लागूनच की तुम्ही म्हणताय संजय राऊत सुधरत नाहीत, पण त्यांच्या बोलण्यानं शिवसेनेत म्हणजे ठाकरे गटाचंच वारंवार नुकसान होतं आहे, पारिवारिक नुकसान देखील होतं आहे. त्यांचीच इच्छा अशी वाटते तुम्हाला? कारण सगळं सलग जे सुरू आहे, अगदी कौटुंबिक आरोप व्हायला लागले. म्हणजे मित्रांनी वारंवार सांगतात की तुम्ही मला बोलाल तर मी ठाकरेंवर बोलेल, यांच्यावर बोलेल, तरी पण ते बोलतात. मग त्यांना वाटतं एखाद्याचा पक्ष उद्ध्वस्त करायचा असेल, संपवायचा असेल, तर संजय राऊतांनी एवढं नेतृत्व देशात तरी आज या ठिकाणी नाही आहे. एखाद्या कुटुंबामध्ये कलह लावायचा, वाद निर्माण करायचा आणि आपलं अस्तित्व टिकवायचं असा नेता या देशात त्यांच्याशिवाय दुसरा कोण नाही आहे. त्याच्यामुळे ठाकरे परिवारांमध्ये त्या ठिकाणी कुटुंबात भांडण लावलं, त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे यांना चुकीचा सल्ला चुकीच्या दिशेनं नेऊन त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या चरणी त्या ठिकाणी अर्पण करून
आज त्यांनी त्या ठिकाणी शिवसेनेची काय वाताहत केली हे संपूर्ण महाराष्ट्र देश त्या ठिकाणी पाहतोय. आणि आता शिवसेनेचं काम संपलं, आता राष्ट्रवादीच्या मागे आहेत की काय? राष्ट्रवादीमध्ये तेच पवार कुटुंबियामध्ये वाद, अजितदादांवर टोकाच्या त्या ठिकाणच्या टीका, त्याचबरोबर त्यांच्या पक्षामध्ये हे प्रवक्ते असल्यासारखं बोलणार. हे मी बोलत नाही, अजितदादा बोललेत का दुसऱ्या नेत्याने आमचा प्रवक्त्यासारखं काम करू नये. पण त्याच्यामुळे आता राष्ट्रवादीचं त्यांना काय करायचं आहे माहीत नाही. आणि तिसरा पर्याय लगेच तयार असतो. आता सोनिया गांधी राहुल गांधीच्या चरणी लीन झालेत, म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंची त्या ठिकाणी संपवली, दुसरी त्या ठिकाणी आता काँग्रेस राष्ट्रवादी त्या ठिकाणी संपवत आहेत, आणि मग तिसरा पर्याय ठेवला आहे त्यांनी त्या ठिकाणी यांचा तिसरा काँग्रेसचा पुढच्या काळात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं न्यूसन्स तयार करणं, सनसनाटी तयार करणं आणि आपण आहोत एवढंच दाखवणं संजय राऊतांचा उद्देश आहे. कुठलंही रचनात्मक काम संजय राऊतांनी केल्याचं मला आठवत नाही. मी 25 वर्ष राजकारणात आहेत, कुठल्याही प्रकारचं महाराष्ट्राच्या हिताच्या प्रश्नावर त्या ठिकाणी ते संसदेत वेगळं काही बोलले मला माहीत नाही. कुठलेही चांगले विकासात्मक प्रकल्प राबवण्यावर भर किंवा चांगले कार्यक्रम केलेले त्यांना मला आठवत नाही. फक्त सकाळी उठायचं, कॅमेऱ्यासमोर बोलायचं, वाटेल ते बोलायचं, सनसनाटी करायची आणि आपलं आहोत हे दाखवण्याचाच कार्यक्रम संजय राऊतांचा असतो. त्यांना सामाजिक दृष्टीने किंवा राजकारण विकासाच्या दृष्टीनं कधीच त्या ठिकाणी त्यांनी काही केल्याचं मला अजिबात आठवत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.